हॅलो वेलकम राम राम नमस्कार गणित पाच हजार प्रश्न मालिकेच्या सिरीजमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपला सातवा दिवस आहे तब्बल आपण वन बाय वन वन बाय वन करून समोर वळत आहोत आणि आपण तसेच आता आपण प्रश्न पण घेऊया तर आत्तापर्यंत आपण किती प्रश्न झालेले आहे आपले छत्तीस प्रश्न झालेले आहे आता सदोतीसपासून आपण आता पुढे आपले प्रश्न बघूया असंच करून आपल्याला समोर समोर जायचं आहे आणि जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण छान होईल याचं पण आपण लक्ष ठेवूया तर चला प्रश्न स्टार्ट करूया स्टार्ट करण्याआधी चला एक मिनिट मला पेन सिलेक्ट करून घेऊ द्या आपली प्रश्न मालिका कशी आहे तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि कुठले डाऊट्स येत असतील तर ते पण सांगायचं आहे तर चला आपण आता प्रश्न वाचूया कारण ते पहिल्या नळाने टाकी आठ तासात पूर्ण भरते दुसऱ्या नळाने तीच टाकी बारा तासात पूर्ण भरते जर जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी किती तासात भरेल अतिशय सोपं बघा काय म्हणते एका नळ आहे दोन नळ आहे दोन नळ आहे एक नळ आठ तासात भरते दुसरा नळ बारा तासात भरते जर दोन्ही नळ जर सोबत चालू केले तर ती टाकी किती तासात भरेल बस इतकंच सांगायचं आहे काहीच नाही चला आपण स्टार्ट करूया सिलेक्ट केलं आहे बघा हा पहिला नळ आपला आहे आणि हा दुसरा नळ समजायचा आहे पहिल्या नळाने आठ तासात भरते दुसऱ्या नळाने बारा तासात भरते काहीच नियल सीम घ्यायचं दोघांचा चोवीस किती होते आठ ते चोवीस बारतोणी चोवीस टोटल येते पाच दोघांची ॲडिशन करून घ्यायची आहे दोघां दोघांना मिळून घ्यायचं आहे बेरीज करायची आहे का बरं तर कारण की दोघं मिळून म्हणते ना त्यांनी म्हटलं आहे ना दोन्ही नळ दोन्ही नळ एकाच वेळी सोडली एकाच वेळी सोडायसाठी ही जी त्यांची क्षमता आहे या पहिल्या नळाची क्षमता तीनची आहे दुसऱ्या नळाची क्षमता दोनची आहे ह्या दोघांच्या क्षमता ॲड केल्या तर ती किती आहे ते पाच तर या पाचच्या क्षमतेनं टोटल काम चोवीस करायला किती वेळ लागणार तर ते लागणार पाच चौक वीस आहे का बघा हां पाचच्या नळानं पाच चोक वीस म्हणजे हे असं उरलेलं चार काम तर ते आहे ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू हे आपला आन्सर आहे आलं लक्षात अशाच प्रकारे सोडवायचं आहे तुम्ही पण ऑप्शन थ्रू त्यांनी काय म्हटलं त्यांनी काय म्हटलं होतं आपल्याला बघा दोन नळ आहे म्हणते पहिला नळ हे आठ तासात भरते दुसरा नळ हे बारा तासात भरते जर दोन्ही नळांनी सोबत भरले तर टोटल काम किती दिवसात होणार म्हणून आपण याचा एल सी एम घेतलं हे आणि आठ चोवीस म्हणजे चोवीस घेतला आठरी चोवीस आणि बारा दोन्ही चोवीस ते येते टोटल याचं तीन येते पहिल्या नळाचे तीन इफिशियन्सी येते म्हणजे कामात करण्याची क्षमता आणि दुसऱ्या नळाचे दोन येते दोघांना जोडल्यावर येते पाच तर पाचच्या येणं हे चोवीस काम करायसाठी पाचच्या येणं म्हणजे पाच चोक वीस उरते किती चार पुढचं द्यायची गरज नाही म्हणजे पाच आठ चाळीस तर आठ म्हणजे ते फोर बाय फायू बघा हे येते चार बाय पाच हे त्याला असं लिहायचं आहे मग झालं आला आपला आन्सर इतकं पूर्ण भाग द्यायची गरज नाही ऑप्शन थ्रू जायचं म्हणजे तुम्हाला फास्टमध्ये सोडवता येईल चला तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वाढूया अडोतीस हवा प्रश्न काय म्हणते प्रश्नामध्ये आपण सर्वात आधी वाचून घेऊया तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवायचा आहे बरं का जेणेकरून तुम्हाला मदत होईल एका दलालाला पंधरा हजार रुपयांच्या विक्रीवर शेकडा सहा दराने कमिशन मिळेल तर त्याला किती कमिशन मिळेल बस काहीच नाही सोपं का करा काय करायचं आहे त्यांनी आपल्याला काय म्हटलं एक दलाल आहे त्याला पंधरा हजाराच्या विक्रीवर शेकडा सहा दराने सहा पर्सेंटनं त्याला कमिशन भेटते ठीक आहे हे पंधरा हजार आहे आणि त्याला सहा शेकडा सहा दराने सिक्स पर्सेंटनं कमिशन भेटते बस काहीच नाही कमिशन काढून द्यायचं आहे म्हणजे सोपा सोपा जर म्हणायचं झालं तर पंधरा हजाराचे सहा टक्के काढून त्याला देऊन द्यायचं आहे झालं अतिशय सोपं याच्यात ते एक मेथड पण एक दोन मेथड आहे त्या पण वापरा वापरता येते आपल्याला तर चला तर आपण आता मी तुम्हाला पहिले रीच सर सांगून देतो मग आपण याच्या थ्रू जाऊ म्हणजे साधी मेथड ऑफ्रूफ काय म्हटलं आहे त्यांनी आपल्याला दलाली किती दिली आहे दलाली दिली आहे पंधरा हजार काय दिलं आहे दलाला किती सांगितले एका दलाला पंधरा हजार रुपयाची ठीक आहे आणि शेकडा किती दिला आहे सहा पर्सेंट बस काहीच नाही तर पंधरा हजाराचे सहा पर्सेंट काढून टाका आपलं उत्तर येऊन जाणार त्यांनीहीच म्हटलं आहे पंधरा हजारावर सहा पर्सेंट किती तर काहीच नाही याचं आपल्याला काय करायचं आहे असंच पंधरा हजार सहा मागील शंभर झिरो झिरो कॅन्सल पंधरा सक हे झिरो कॅन्सल पंधरा सक नव्वद आणि तू उरल्या झिरो ठेवून द्यायचा म्हणजे नऊशे रुपये हे आपला आन्सर घेऊन ऐका ऑप्शनमध्ये बघा हे ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टूमध्ये नऊशे आहे आलक्षात अतिशय सोपं असेच प्रश्न पेपरात देतात बघा काय म्हटलं आहे त्यांनी आपल्याला तर पंधरा हजारावर सहा पर्सेंट काढायला लावला आहे ते क्वेश्चन इतका मोठा घेऊन जाते आपण एक्झाममध्ये फालतूमध्ये पॅनिक होऊन जातो की आता बाबा आपण कसं करायचं आलं लक्षात तर मी एकदा तुम्हाला परत एकदा समजून सांगतो बघा मी एकदा परत समजून सांगतो मग शॉर्टकट मेथड पाहूया आपण काय केलं होतं पंधरा हजार पंधरा हजार रुपयाच्या विक्रीवर सहा टक्के त्याला कमिशन मिळते पंधरा हजार होते सहा टक्के काढायची होती बघा पंधरा हजार लिहिले सहा टक्के कमिशन काढले झिरो झिरो सर पंधरासख नव्वद आणि उरला झिरो ठेवून दिला म्हणजे नऊशे रुपये आलं होतं असं असं केलं आपण इथे पण मी काय म्हटलं होतं इतकं लिहायचीच गरज नाही इतकं काटाफुटी करा म्हणजे हे पंधरा हजार होते त्याच्यातून आता काय करायचं एक टक्का काढायचं नाही इंटू सहा करून टाकायचं म्हणजे गुन्हेला सहा करून टाकायचं उत्तर येऊन जाते बघा ते काय करायचं बघा हे हे का आपण काय काढलं हे दहा पर्सेंट दहा पर्सेंट काढलं म्हणजे पंधराशे हे अजून एक पर्सेंट काढलं म्हणजे हे बघा एक झिरो मोठून गेला हे उरते याचं एक पर्सेंट ठीक आहे तर याला गुन्हेला सहा करून टाकला की तुमचं उत्तर येऊन जातं तर पण दस नऊशे आलं लक्षात काय केलं आपण तर बस इतकंच करायचं होतं बस किती स्टेप आहे एक दोन तीन तोंडी तोंडी येऊन जाते असंच तुम्ही एक्झाममध्ये करायचं आहे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि पिनाची शाई पण वाचून जाईल चला सपाट तर आपण आता पुढचा प्रश्न काय म्हणते हा बघा हा क्वेश्चन ते एकदम महत्त्वाचा आहे खूप जण हा प्रश्न सोडवत नाही एक्झाममध्ये सोडून देतात काय होते फक्त त्यांना कन्फ्युजन होते म्हणतात सर हा प्रश्न कन्फ्युजन झाला आणि आता कसं करू तर आता कसं करू ते इथे बघा कसं करायचं तर काय आहे दोन मेट्रिक टनचे किती टक्के म्हणजे चाळीस क्विंटल होय ठीक आहे दोन मेट्रिक टनचे किती टक्के पर्सेंटमध्ये सांगायचं आहे कशात पर्सेंटमध्ये सांगायचं आहे आपल्याला त्यांना ठीक आहे तर चला आपण आता चालू करूया तर थोडंसं आपण बेसिक सांगतो मी तुम्हाला याचं बेसिक सांगतो कसं आहे तर काय म्हणते आता एक मेट्रिक टन एक मेट्रिक टनची गोष्ट केली एका मेट्रिक टनची गोष्ट केली तर किती होते दहा क्विंटल येते एक मेट्रिक टन दहा क्विंटल तर आपल्याला काय विचार दोन मेट्रिक टनचं तसंच तर दोन मेट्रिक टनची गोष्ट जर आपण केली तर ते किती येणार याचं दुप्पट म्हणजे तेच इंटू बा गुन्ह्याला दोन करून टाकतो म्हणजे किती होते वीस क्विंटल वीस क्विंटल किती येणार वीस क्विंटल तर त्यांनी आपल्याला हेच विचारलं आहे त्यांनी काय विचारलं आहे हे वीस क्विंटल जे आहे ना वीस क्विंटल हे म्हणते किती टक्के आहे किती टक्के आहे किती टक्के आहे चाळीसच्या बस झालं चाळीस क्विंटलच्या बघा बघा ही तर तेच आहे हे आपलं आता हे आपण याला क्विंटलमध्ये कन्वर्ट करून टाकलं आहे तर वीस क्विंटल आहे बघा वीस क्विंटल किती टक्के म्हणजेच चाळीस क्विंटलच्या आहे बस इतकं सांगायचं आहे बस काहीच नाही जसं सांगितलं तसं लिहून घ्यायचं आहे हे वीस क्विंटलचं वीस गुन्हेला किती टक्के किती म्हणजे त्याच्यासाठी एक्स घेऊया टक्क्यासाठी खाली शंभर म्हणजे अशा टक्के आहे म्हणून बाकीला शंभर इज इक्वल टू म्हणजे आहे म्हणून इज इक्वल टू आणि चाळीस जा की चाळीस बस यालाच सॉल्व करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे तर बघा जस्ट मिनिट मला पेन सिलेक्ट करून घेऊ दे बघा हे एक्स एका साईडला येते इकडे जाते आपले शंभरवर जाणार म्हणजे चाळीस इंटू शंभर खाली वीस काहीच नाही हे कॅन्सल इथं दोन याचं उत्तर इथे दोनशे आलं लक्षात किती आहे तर दोनशे पर्सेंट हे, दोन हे आपलं उत्तर आलेलं आहे काय केलं लक्षात आलं आहे का आपण बघा मी तुम्हाला परत एकदा समजून सांगतो त्यांनी प्रश्नामध्ये असं म्हटलं होतं दोन मेट्रिक टन हे किती पर्सेंट म्हणजे चाळीस क्विंटल होय हे। बस हेच सांगायचं होतं आपल्याला तर त्याच्यासाठी आपण एक मेट्रिक टन म्हणजे दहा क्विंटल मग तसंच आपण दोन मेट्रिक टन म्हणजे वीस क्विंटल हे आपण काढून ठेवलं होतं आणि बस त्यांनी आपल्याला मग वीस क्विंटलमध्ये कन्वर्ट केला तर आपण त्यांनी असं म्हटलं होतं की वीस क्विंटल हे किती पर्सेंट आहे म्हणजे किती पर्सेंट म्हणजे चाळीस क्विंटल तर बस आपण तेच के तेच केलं आहे बघ बघा जसं इथं दिलेलं आहे तसंच लिहायचं आहे मी पर्से जे आपला पर्सेंटेजचा डे वनचा कन्सेप्ट होता त्याच्यामध्ये पण सांगितलं आहे ची चे म्हणजे आल्यावर काय घ्यायचं म्हणजे आल्यावर काय घ्यायचं तर तसंच वीस क्विंटल म्हणजे वीस चे म्हणजे गुन्हेला किती कितीसाठी एक्स घेतलं आणि पर्सेंटेज आहे म्हणून भागेला शंभर केलं इथे बघा इथे भागेला शंभर केलं आणि म्हणजेचसाठी इज इक्वल टू आणि चाळीसच्या जागी चाळीस बस अशी मांडणी केली याला टॅली केलं याला कसं केलं एक्सला या बाजूला घेऊन गेलो एक्सला इकडे घेऊन गेलो बघा इथ इथे लिहून दाखवलं एक्सला एका बाजूने नेलं शंभरला तिकडे वर नेलं आणि वीसला इकडे खाली आणलं असं बस पन, ते तर बस इथेच तेच केलं आपण आणि ते टॅली केल्यावर आपलं आन्सर आलं दोनशे आल्या लक्षात तर तुम्ही पण असंच सोडवायचं आहे चल चला प्रश्न क्रमांक चौथा बघूया सर्वात आधी तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला खूप फायदा होईल प्रश्न वाचून घेऊया नितीन व जगदीश यांच्या पगाराचे गुणोत्तर पाच सात आहे आणि जगदीश व प्रकाश यांच्या पगाराचे गुणोत्तर तिनास दोन आहे तर प्रकाश व नितीन यांच्या पगाराचे गुणोत्तर काढा बघा तुम्हाला हा प्रश्न सोडवताना हे लक्षात ठेवायचं आहे की कोणाचं विचारलेलं आहे तिकडे आपल्याला आधी नितीन जगदीश जगदीश प्रकाश असं सांगून कन्फ्यूज करून टाकतात किंवा यांचे जे गुणोत्तर आहे मागे पुढे देतात कधी बऱ्याच वेळा काय तर तुम्ही हे पण बरोबर लक्षात ठेवायचं आहे ज्याच्या खाली दे दिलेलं आहे त्याचंच गुणोत्तर म्हणजे त्याचंच रेश्यू बरोबर त्याचंच खाली लिहायचं आणि शेवटी हे पण बघायचं आहे की कोणाचं विचारलेलं आहे नाहीतर कन्फ्यूज होऊन जाते आणि हे सर्व झाल्यावर पण जे आपले ऑप्शन राहणार ऑप्शनमध्ये पण बरोबर चेक करून घ्यायचं आहे बरेच वेळा काय होते माहिती का सारखे सारखेच दिसते आणि आपण टिक करून टाकतो तर चुकी चुकीने ना आपल्या याच्यावर चुकीचे उत्तरावर टीक होती बघा हे पंधरा पंधरा बारा बारा किंवा चौदा चौदा हे बघा अशी आहे ना चौदा 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 तर थो थोडंफार याच्यावर पण तुम्ही लक्ष द्यायचं तर आपण आता स्टार्ट करूया हे याला मी यांना ना आता डायरेक्ट शॉर्टकटच वापरणार आहे कारण की ती जर बेसिक मेथड वापरत गेलं तर खूप टाईम लागते काय म्हणते नितीन सर्वातही नितीन आणि जगदीशची गोष्ट झाली आहे यांचा रेशिओ किती दिला आहे यांचा किती दिला आहे तर पाच सात दिलेला आहे आणि काय म्हणते जगदीश व प्रकाश म्हणजे तिसरा कोण आहे तर प्रकाश यांचा किती दिलेला आहे तर दोनास तीनास दोन बघा याच्या खाली लिहून घ्यायचं तीनास दोन दिलेलं आहे तर लोक काय करतात हे ए बी यांना असं नाव देऊन नाव देऊन देतात ए बी आणि सी डी हे असं मग आता करू आता इतकं करावं लागते त्याच्यात मग ते करायला सांगतात ए सी करा मग मग त्याच्यानंतर मग ते बी सीचं करा आणि बी डीचा म्हणजे असं गुणाकार करा मग इतकं उत्तर आणल्यापेक्षा अतिशय सोपं इतकं केल्यापेक्षा मी ही मेथड न सांगता असंच आहे पण तुम्हाला इतकं हे लक्षात कोणाला काय न्याय द्यायचे कोणाचा गुणाकार कोणासोबत करायचा आहे इतकं केल्यापेक्षा तुम्ही मी सांगतो तेच करायचं बघा हे असं नि, नि, नितीन जगदीश प्रकाश बस हे इतकं लिहून टाकलं जे गिवन दिलेलं आहे प्रश्नामध्ये तितकं लिहून टाकायचं नितीनचा आणि जगदीशचा पाच सात दिलेला आहे आणि जगदीश आणि प्रकाशचा गुणोत्तर जे आहे रेशिओ ते तिनंच दोन दिलेलं आहे बस काहीच नाही करायचं आता काय करायचं हा सातनं इथे लिहून टाकायचा हा तीन इथे लिहून टाकायचा आहे काय होते आता यांची गुणाकार करून टाकायचा सर्वांचं आपलं उत्तर येऊन जाणार किती होणार पाच त्रिक पंधरा सात त्रिक एकवीस आणि सात दोन्ही चौदा बघा हे उत्तर काढल्यावर पण हे कशाने कटत आहे का कोणत्या पाळ्यात येत आहे का हे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे इथं नाही येत आहे बघा इथं ऑप्शनमध्ये दिसत आहे का आपल्याला बघा हे इथे नाही आहे इथे पण नाही आहे इथे पण नाही आहे हे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे बघा हे कट्टत आहे का हे कुठलं आहे चेक करून घ्यायचं म्हणजे तीना पाच पंधरा तीना सात एकवीस पण चौदा तीननी कटत नाही अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे जर कटत नसेल तर तेच आपलं फायनल आन्सर असते आलं लक्षात अतिशय सोपं हे आपलं फायनल आन्सर आहे बघा इथं काय केलं होतं आपल्या आपल्याला काय विचारलं काय होतं तर प्रकाश व नितीन यांच्या पगाराचे गुणोत्तर काढा आपण सर्वांचं देऊन दिलं काढून आपल्याला काही टेन्शनचं काम नसते प्रकाश व जर त्यांनी विचारलं असतं इथं आपण सर्वांचंच काढून दिलेलं आहे थोडंसं प्रश्नामध्ये पण करेक्ट करून घ्यायचं आहे आता मी इतकं काही करत नाही बसत पण सर्वांचं सांगून दिलं आहे आपण जर त्यांचं दोघांचं विचारलं तर ते पण मी तुम्हाला सांगून देतो कसं का काय येते तर ठीक आहे तर बघा मी एकदा प्रश्न तुम्हाला परत समजावून त्यांनी काय म्हटलं होतं रेशो दिले होते त्यांनी गुणोत्तर नितीन आणि जगदीशच्या नितीन आणि जगदीशचं किती दिलं होतं पाच सात दिलं होतं आणि जगदीश जगदीश व प्रकाशचं गुणोत्तर दिलं होतं किती दिलं होतं तर बघा जगदीश व प्रकाशचं गुणोत्तर किती दिलं होतं तीनास दोन बघा हे सॉल्व्ह करायचं उत्तर कळायचं होतं मी काय म्हटलं होतं तुम्हाला ही जी संख्या आहे ती या रिकाम्या जागेवर इथे लिहायची आणि ही जी रिकामी या म्हणजे ही संख्या आहे या या रिकाम्या जागेवर इथे लिहायचं बस काहीच नाही ते तिथं लिहिल्यावर त्यांचा गुणाकार करून घ्यायचं उत्तर येऊन जाते पंधरा एकवीस आणि चौदा तर आपल्याला विचारलं कोणाचं होतं हे तर सर्वांचं झालं हे सम सर्वांचं कंबाईन झालं हे सर्वांचं कंबाईन झालं होतं पण जर आता विचारलं कोणाचं विचारलं होतं प्रकाश प्रकाश व नितीन हे प्रकाश आणि हा नितीन तर ते किती येणार बस त्याच्या खाली त्यांचं लिहून टाकायचं प्रकाशच्या खाली प्रकाश म्हणजे किती चौदा आणि नितीनचं किती ते पंधरा बस हे कशाने कट्टे का पाकटत नाही म्हणून हे आपले चौदा एस टू पंधरा हे आपला आन्सर आहे आता इथे जे क्वेश्चन आहे क्वेश्चनमध्ये थोडासा बिघाड आला म्हणजे हे जे ऑप्शन आहे ते सर्व याचे आहे पण आपल्याला प्रश्नामध्ये याच विचारलं होतं ठीक आहे प्रकाशव नितीन तर त्याचं उत्तर हे इतकं येणार आलं लक्षात प्रश्न कसा आहे तर अतिशय सोपा आहे तुम्ही पण तो असाच सोडवायचा आहे जेणेकरून तुमचा वेळ पण वायाने जाणार चला तर आता पुढचा प्रश्न बघूया म्हणजे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आपण एक्केचाळीस प्रश्नापर्यंत पोहोचलो आहे लवकरच आपण आता पुढचे पण प्रश्न घेऊन घेऊया चला काय ते तुपाचा भाव सुरुवातीला पंचवीस टक्क्याने वाढविला नंतर काही दिवसांनी भाव दहा टक्क्याने वाढविला तर त्यामुळे तूप आता बावीस रुपयाला बावीस रुपये प्रति किलो मिळते तर तुपाचा मूळ भाव किती सांगा बघा याच्यासाठी पण मी शॉर्टकटच वापरणार आहे की बेसिक मेथड की वापरत नाही कारण ते पहिल्या वेळेस पंचवीस टक्क्यांनी वाढवलं त्यांनी गिवन काय म्हटलेलं आहे आपल्याला पहिल्या वेळेस पंचवीस टक्क्यांनी वाढविला व नंतर काही दिवसांनी परत भाव दहा टक्क्यांनी वाढविला पंचवीस टक्क्यांनी वाढविला म्हणजे चारवरून पाच केला ह्या आधी होता हे आधी नंतर चारवरून म्हणजे काय पंचवीस टक्क्यांनी वाढवला म्हणजे चारवरून पाच केला पंचवीस टक्केचं फ्रॅक्शन काय आहे वन बाय फोर तर बस मी तेच इथं वापरलं आहे चारवर एक निवडला म्हणजे पाच झाला आणि त्याच्यानंतर काय केलं दहा टक्क्यांनी वाढवलं दहा टक्क्याचं फ्रॅक्शन काय आहे वन बाय टेन तर दहावर एक निवडवला म्हणजे तो अकरा केला दहावर एक दहा आधी दहा होता मग त्याला अकरा केला काय का हो काटून टाका हे एक येणार इथे पाच येणार बस हे आपल्याला सोडून घ्यायचं आहे किती येणार चार दोन्ही आठ आणि हे इथे येणार अकरा बस पग आता त्या काय म्हणते अकराची किंमत किती दिली आहे तर आपल्याला बावीस दिली आहे म्हणजे हे किती याचं दुप्पट आहे काहीच नाही ह्या ह्या आधीच्या किमतीचा आपल्याला मूळ किंमत काढायची म्हणून याच्यात दुप्पट करून टाकायचे म्हणजे किती येते ते सोळा आला का लक्षात आहे का ऑप्शनमध्ये बघा इथे नाही हे इथे नाही इथे नाही हे ऑप्शन नंबर थ्री हे सोळा आहे आलं लक्षात बस काय केलं हे मी परत एकदा तुम्हाला समजून सांगतो <coughs> जेणेकरून तुम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल कारण ते तुपाचा भाव बघा तुपाचा भाव सुरुवातीला पंचवीस टक्क्याने वाढवला आणि त्यानंतर काही दिवसांनी दहा टक्के वाढवला ठीक आहे अंत दहा टक्के वाढवल्या त्यानंतर त्यामुळे तूप आता बावीस रुपये प्रति किलो भेटते म्हणते तर तुपाचा मूळ किंमत किती सांगा म्हणजे तुपाची आधीची किंमत सांगायची होती पहिल्यांदा आपण भाव वाढवला पंचवीस टक्क्यांनी म्हणजे किती होता चारवरून पाच केला त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस दहा टक्क्याने वाढवला म्हणजे दहावरून अकरा केला बस याला काट काटून टाकलं आपण काय कट्टे का काटून टाकलं तर पाच एक पाच पाच दोन्ही दहा मग हे यांचं या दोघांना गुणवून टाकायचं आहे ही सक्सेसिव्ह मेथड म्हणते याला सक्सेसिव्ह मेथड वापरली आपण चार दोन्ही आठ आणि इकडे अकरा आहे का अकरा बस काहीच नाही तर हे भाव वाढवल्याच्या नंतर तू पाहता बावीस रुपये प्रति किलो भेटते म्हणते ना म्हणून हे बावीस रुपये प्रति किलो भेटते म्हणते म्हणजे इथे अकरा आहे पण म्हणजे अकरा म्हणजे बावीस म्हणून दोन म्हणून आठ दोन्ही सोळा केला आपण म्हणून आपले हे आन्सर आले सोळा तर आधी सोळा रुपये होतं नंतर हे बावीस रुपये झालं लक्षात हे ऑप्शन नंबर थ्री हे आपला आन्सर आहे आलं लक्षात तर नेक्स्ट बघूया अरे प्रश्न संपले तर तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे हे जे आपले आज झालेले सर्व प्रॉब्लेम्स आहे मी हे वन बाय वन करून सर्व व्हिडिओ बघायचा आहे सोडवायचे आहे आणि परत एकदा व्हिडिओ बघून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला हे प्रॉब्लेम नजरेखालून जाऊन जाऊन तुम्हाला एकदम याची सवय होऊन जाईल आणि मी फास्ट सोडवू शकाल आणि जर कुठल्या प्रॉब्लेममध्ये काही चूक असेल किंवा तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही ते कमेंट करायचे आहे जेणेकरून तुम्हाला सर्व डाऊट आम्ही क्लिअर करून देऊ आणि तुम्हाला छानपणे तुमची प्रॅक्टिस पण होऊन जाणार जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करायचं आहे आणि चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचे आहे आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन पण प्रेस करून द्यायचं आहे जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचे सर्वात आधी तुम्हाला अपडेट मिळतील आणि जे आपली सकाळी पर्सेंटेजची शेकडेवाडीची जी सिरीज चालू आहे ते पण तुम्ही बघायचं आहे आज आपण तिथे सातव्या टाईपपर्यंत पोहोचलेलो आहे असंच पुढचे पण आपण टाईप्स कवर करून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल आणि जर तुम्ही कुठले मागचे पण टाईप्स बघितले नसेल तर तुम्ही ते पूर्णच सिरीज बघून घ्यायचे शेकडचे काही नाही दोन तीन दोन तीनच व्हिडिओ झालेले आहे त्याच्यासाठी आपण एक वेगळी प्लेलिस्ट पण तयार करून टाकू Thank you.